नमस्कार, दीप्स किचन मराठी मध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला सातार स्पेशल तर्रीवाले चिकन करून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। मी इथे अर्धा किलो चिकन घेतले, चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, खडे मीठ घेतलेले आणि अर्धा चमचा हळद घेतली आणि आपल्याला तेलही लागणार आहे। आता सगळ्यात आधी मी हळद चिकनला लावून घेते आणि खडे मीठ घेतलंय मी, तेही लावणार आहे चिकनला। तुम्ही साधं मीठ सुद्धा बारीक मीठ सुद्धा वापरू शकता। आता हे सगळं व्यवस्थित लावून घेते मी। चिकनला हळद मीठ लावून घेतलेलं आहे। चिकन मी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे, म्हणजे चिकन मॅरिनेट होईल आणि त्यानंतर आपण शिजायला ठेवूया। मी गॅसवर पातेलं ठेवले, त्यामध्ये एक चमचाभर तेल घालते। तेल गरम झालंय, त्यामध्ये मी कांदा घालते। तुम्ही हा कांदा तेल न टाकता सुद्धा भाजून घेऊ शकता। सातार साईडला तेल न टाकता कांदा भाजून घेतात, पण मी तेल टाकून हा कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे। कांदा लाल झालेला आहे, चिकन आता तेलावरती चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय। चिकन मी 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवर ठेवलेली आहे। सुरुवातीला आपण जेवढं चिकन चांगलं परतून घेऊ तेवढी चिकनची टेस्ट चांगली येते आणि चिकनचा कच्चा वासही निघून जातो। मी चिकन चांगलं 4 ते 5 मिनिटं परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला चिकनवर झाकण ठेवायचे। गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे आणि झाकणावरती मी 1 ग्लास पाणी घालते। साधारण 5 मिनिटं झालेली आहे। मी झाकणावरती पाणी ठेवलं होतं आणि चिकन वाफून घेतलंय। आता मी झाकण काढते आणि तुम्ही बघू शकता आपण अजिबात पाणी घातलेलं नाही, तरी सुद्धा चिकनला भरपूर पाणी सुटलेले। आता मी पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकणामधलं पाणी मी चिकनमध्ये घालणार आहे। पुन्हा झाकण मी पातेल्यावरती ठेवले आणि 1 ग्लास पाणी घालते मी ताटामध्ये। ह्याच पद्धतीने मी चिकन शिजवून घेणार आहे। चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया, वाटण वाटून घेऊया। वाटण्यासाठी मी इथे 1 वाटी वाळलेलं खोबरं किसून घेतलेलं आणि ते तव्यावरती परतून घेतलेलं आहे। 2 मोठे कांदे कट करून तेही मी थोडं तेल घालून तव्यावरती परतून घेतले। 20-22 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, मुठभर कोथिंबीर घेतली आणि मसाल्यामध्ये 4 चमचे माझा घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, ही बेडगी मिरची पावडर आहे कलरसाठी वापरली आणि 1 चमचा चिकन मसाला घेतलाय। आता सगळ्यात आधी आपण हे वाटण वाटून घेऊयात। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये खोबरं काढून घेते, त्यातच लसूण आलं, कोथिंबीर आणि हा कांदा। आता थोडं पाणी घालून मी हे वाटण वाटून घेणार आहे। वाटण वाटून झालेलं आहे, मी थोडं पाणी घालून वाटण एकदम बारीक वाटून घेतलेले। आता चिकन शिजले का ते आपण पाहूयात। मी पातेल्यावरचं झाकण काढते आणि चिकन शिजले का आता आपण पाहूया। मी चिकन पातेल्यामध्ये शिजवून घेतले, तुम्ही ते कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता। चिकन एकदम मस्त शिजलेलं आहे। आता गॅस बंद करते आणि मसाला परतून घेऊया। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 3 चमचे तेल घातले। तेल थोडं कोमट झाले, आता त्यात आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि बेडगी मिरची पावडर टाकली। तेल जास्त गरम केलं तर मसाला करपू शकतो, त्यामुळे थोडं कोमट झालं की पावडर मसाले टाकायचे आणि हे जे आपण वाटण तयार करून घेतलेले ते वाटण घालायचे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचे। वाटण मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे
याआधी सुद्धा मी खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। साधारण 4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि मी मसाला चांगला परतून घेतला आहे, छान तेल सुटलेले। आता ह्या मसाल्यामध्ये आपण अळणी सूप घालायचं आहे, एक वाटीभर अळणी सूप घातलंय मी, पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले, झाकण ठेवून हा मसाला मी 5 मिनटं शिजवून घेणार आहे। 5 मिनटं झालेली आहे, मी झाकण काढते, किती छान तर्री आली मसाल्याला। आपण पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खरं ह्या चिकनला तेल जास्त वापरतात, तुम्हाला जर कमी वापरायचं असेल, कमी वापरलं तरीही चालेल। आता ह्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन आणि अळणी सूप घालूया। चिकनचे पीस सुद्धा घालते मी। मी अळणी सूप आणि चिकनचे पीस मसाल्यामध्ये घातले आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्हाला किती पातळ हवा आहे रसा त्या अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता। आता वरतून थोडी कोथिंबीर घालूया, ह्या टायमिंगला मीठ चेक करू शकता, जर कमी असेल तर वरतून घालता येतं। आणि त्याचसोबत चिकन मसाला घातलाय, पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता साधारण 5 ते 6 मिनटं भाजी मी चांगली उकळून घेणार आहे। 5 ते 6 मिनटं झालेली आहे, चिकन आपलं तयार करून झालं आहे आणि खूप छान तर्री आली चिकनला, रसाही खूप छान झाला आहे। आता मी गॅस बंद करते। झणझणीत सातार स्पेशल तर्रीवाले चिकन तयार करून झाले आणि खूप छान झाले। गरम गरम बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत एक नंबर लागतं, नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।